मुलींचे आकर्षण तर पहिल्यापासून होते आणि त्यात विवाहित स्त्रियांचे तर जास्तच, आणि माया आकर्षणात कविता मेंडम अगदी फिट बसत होत्या। तेव्हा मला कविता मॅडम मध्ये जास्त इंटरेस्ट वाटायला लागला। त्यावेळी मी नुकतेच सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले होते आणि एका छोट्या कंपनीमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करायला लागलो होतो। आमची कंपनी छोटी म्हणजे अगदीच छोटी होती। बॉस धरून येईन मीन माणसे, बॉस पर्सनली सगळे प्रोजेक्ट हँडल न करत होते आणि त्यांना एक सिनियर इंजिनियर असिस्ट करत होता। त्यांनी मला ज्युनियर इंजिनियर म्हणून घेतले होते आणि बहुतेक मी ड्राफ्ट समनचे काम करत ऑफिसमध्येच असायचो। एक सुनील नावाचा पिऊन होता आणि एक टायपिस्ट कविता मॅडम। मी ही कंपनी जॉईन केल्यानंतर थोडे दिवस मला तेथे रुळायला गेले आणि मग माझी सगळ्यांशी चांगली मैत्री झाली। तसेही होतेच, किती जण म्हणा मैत्री व्हायला। सिनियर इंजिनियर पिऊन सुनील आणि कविता मॅडम, इंजिनियर जोशी साधारण 38 वर्षांचे होते त्यामुळे त्यांच्या बरोबर आदराचेच संबंध होते। पिऊन सुनील 30 वर्षाचा होता आणि कविता मॅडम साधारण 30 ते 32 वर्षाच्या होत्या। ऑफिसमध्ये सगळ्यात लहान मीच अर्थात 20 वर्षाचा होतो। मी सोडून सगळे विवाहित होते। बॉस आणि सिनियर इंजिनियर जोशी सकाळी 1 तास 2 तास ऑफिसमध्ये असायचे आणि मग साईट व्हिजिट मीटिंग वगैरेसाठी निघून जायचे आणि अगदी क्वचित कधीतरी दुपारनंतर ऑफिसमध्ये यायचे, नाहीतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी यायचे। नंतर ऑफिसमध्ये मी कविता मॅडम आणि पिऊन सुनील असे तिघे जणच राहायचो आणि सुनील सुद्धा त्याच्या डिस्पॅचिंगच्या आणि इतर कामासाठी बरेचदा बाहेर जायचा। तेव्हा बराच वेळ ऑफिसमध्ये मी आणि कविता मॅडम एकटेच असायचो। ऑफिसही तसे छोटेच होते। दरवाजातून आत आल्यावर छोटी वेटिंग एरिया, डाव्या बाजूला बॉसची केबिन व उजव्या बाजूला मीटिंग रूम, थोडे पुढे आले की पुन्हा डाव्या बाजूला ड्राफ्टिंग सेक्शन आणि उजव्या बाजूने आत गेले की कविता मॅडमचे क्युबिकल टेबल, तेथेच बाजूला छोटे डायनिंग टेबल, पॅन्ट्री, प्लॅटफॉर्म आणि टॉयलेट होते। वेटिंग एरियात एक 3-सीटर व्हेजिटर सोफा होता आणि समोर रिसेप्शन टेबल होते, पण कोणी रिसेप्शनिस्ट नसल्यामुळे टेबल रिकामे असायचे आणि कविता मॅडमच रिसेप्शनिस्टचे काम करायच्या। तसे तर त्या टायपिस्ट कम अकाउंटंट कम ऍडमिनिस्ट्रेटर असे सगळेच काम करायच्या। एकदा बॉस निघून गेल्यावर ऑफिसमध्ये आमचेच राज्य असे। बॉसच्या पाठीमागे ऑफिसमध्ये जी धमाल चालते ती आम्हीही करायचो। सुनीलला काही काम असले की मध्ये मध्ये तो कामासाठी बाहेर जायचा, तेव्हा फक्त मी आणि कविता मॅडमच ऑफिसमध्ये असायचो। कविता मॅडमला काही पर्सनल काम असले की तीही मध्ये मध्ये बाहेर जायची आणि त्यावेळी मी तिचे काम सांभाळून घ्यायचो। मी शक्यतो पूर्णवेळ ऑफिसमध्येच असायचो। तेव्हा जे कोणी ऑफिसमध्ये हजर असत ते सगळेजण धमाल करत असत। ऑफिसचा मेन दरवाजा नेहमी लॉक असायचा व कोणी आले तर त्यांना बेल मारावी लागायची। खोल मधून कोण आहे ते बघायचे आणि त्याप्रमाणे इतरजण आपापल्या जागेवर कल्टी मारायचे। आमचे ऑफिस बिल्डिंगच्या तळमजल्याला होते आणि बाजूनेच रहदारीचा रस्ता होता। तेव्हा खिडकीतून बाहेरची रहदारी न्याहाळणे हा एक चांगला टाइमपास होता। ड्राफ्टिंग सेक्शनला जी खिडकी होती त्याच्या जवळच माझा बोर्ड होता। तेव्हा काम करता करता बाहेरची रहदारी न्याहाळण्याचा मला चांगला चान्स मिळायचा, पण तेथे इतर कोणाला बसण्याची सोय नव्हती। म्हणून जेव्हा आम्हा सगळ्यांना बाहेरची रहदारी न्याहाळायची असेल तेव्हा आम्ही बॉसच्या केबिनमध्ये बसायचो। बॉसच्या चेअरवर बसण्यासाठी आमची धावपळ व्हायची आणि जो आधी आत पोहोचत असे तो त्या चेअरवर बसत असे व बाकीचे समोरच्या चेअरवर बसत असत। मग तेथे बसून आम्ही गप्पा मारायचो। बाहेरून येण्याच्या जाण्यावर कॉमेंट्स मारायचो। खिडकीला रिफ्लेक्टिव्ह पफिल्म असल्यामुळे बाहेरून कोणाला आतले दिसायचे नाही। फोन आला तर कविता मॅडम तेथेच उचलून अटेंड करायच्या। बॉसचा असेल तर ती इशारा करायची, मग सगळे चाडे चिप राहायचे। कधी कधी आम्ही वेटिंग एरियाच्या सोफ्यावर बसून गप्पा मारायचो तर कधी मीटिंग रूम मध्ये बसून गप्पा मारायचो। चान्स मिळाला की आम्ही बाहेरून खायला मागवायचो, कधी भेळपुरी तर कधी वडापाव, कधी फालुदा तर कधी आईस्क्रीम। मग जसा मूड असेल तसे कधी बॉसच्या केबिन मध्ये बसून तर कधी वेटिंग एरियात बसून तर कधी मीटिंग रूम मध्ये बसून आम्ही मजेत गप्पा मारत ते खात पीत असू। एअर फ्रेशनर मारला की रूममधला वास निघून जायचा, तेव्हा कोणाला कळायचा प्रश्नच नव्हता। कामा व्यतिरिक्त ऑफिसमध्ये आम्ही जी मजा करायचो त्याबद्दल बॉसकडे कोणी चुगली करायचा प्रश्नच नव्हता, कारण आम्ही सगळेच त्या धमालमध्ये सामील होते। विशीचा उंबरठा नुकताच पार केलेल्या मुलाप्रमाणे मायातही मुलींचे आकर्षण तर पहिल्यापासून होते आणि त्यात विवाहित
स्त्रियांचे तर जास्तच, आणि माया आकर्षणात कविता मेंडम अगदी फिट बसत होत्या। तेव्हा मला कविता मॅडम मध्ये जास्त इंटरेस्ट वाटायला लागला। कविता मॅडम टिपिकल मराठी बाई सारख्या होत्या, चार चौघीत उभी राहिली तर पटकन उठून दिसणार नाही, पण तरीही त्या आकर्षक राहल तर पटकन उठून दिसणार नाही, पण तरीही त्या आकर्षक होत्या। त्या नेहमी साडीच घालायच्या आणि फार कचचितच त्यांना मी ऑफिसमध्ये पंजाबी ड्रेस घालून आलेली बघितले असेल। सुरुवातीला मला वाटले की त्यांच्या माझ्या वयात जास्त फरक असल्यामुळे त्या माझ्याशी फारशा बोलणार नाहीत, पण नंतर जेव्हा आमच्यात चांगली मैत्री झाली तेव्हा त्या मायाशी अगदी मनमोकळेपणे बोलायला लागल्या। जस जसे आमच्या वागण्यात मोकळेपणा यायला लागला तस तसे माझा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला। मग त्यांचे चोरून निरीक्षण करण्याचा मला छंद लागला। जरी कविता मॅडम अति सुंदर नव्हत्या तरी त्या आकर्षक दिसायच्या। चापून चोपून नेसलेल्या साडीवरून त्यांच्या शरीराचे उंचवटे व खाचखळगी उठून दिसायचे। त्यांच्या आड लपलेल्या त्यांच्या आंब्यांचा आकार बाजूने चोरून बघितल्यावर जसे दिसायचे त्यावरून त्यांच्या कल्पना यायची। काही कारणाने त्या खाली वाकल्या की त्यांच्या कलिंगगडाचा डेरेदारपणा लक्ष वेधून घ्यायचा। हळूहळू कविता मॅडम मला माधुरी दीक्षित पेक्षाही जास्त भारी वाटायला लागल्या। माया कल्पनाचे आणि कामुक स्वप्नाचे विश्व कविता मॅडमने व्यापून टाकले। कविता मॅडमकडे चोरून बघताना मला सुनीलने बऱ्याच वेळा भापले होते। नंतर एकांतात त्याबद्दल तो माझी मस्करी करायचा। आधी मी त्याच्याशी कविता मॅडमबद्दल खुलून बोलत नव्हतो, पण नंतर त्याची आणि माझी चांगलीच कट्टी जमली। तो चांगलाच पोहोचलेला होता व विवाहित होता, त्यामुळे संबंधाचे त्याला चांगलेच प्रॅक्टिकल ज्ञान होते। एखाद्या गुरुप्रमाणे तो आपल्या ज्ञानाची उधळण मायावर करायचा आणि प्रामाणिक शिष्याप्रमाणे मी ते ज्ञान आकस्मित करीत होतो। तो कुठून कुठून ओपन उघड्या बायकांची पुस्तके घेऊन यायचा आणि मला दाखवायचा। चावट सवंग पुस्तक आणायचा आणि मला वाचायला द्यायचा। निळ्या फिल्मच्या कसेट मला आणून द्यायचा। बाईला करण्याचा पहिला अनुभव मला त्याच्यामुळेच मिळाला। त्याच्या माहितीतल्या एका जागेवर त्याने मला दोनदा तीनदा नेले होते। परांडेला करून मी माझा संबंधाचा उपवास सोडला होता। सुनील आणि मी ऑफिसमध्ये एकटेच असलो की आमच्या संबंधाच्या गप्पा चांगल्याच रंगायच्या। इतर कोठल्याही बाई बहल वा मुलीबद्दल आचकट विचकट बोलून झाले की आम्ही कविता मॅडम वर यायचो। मग ती आज कशी दिसते, तिने आज कशी साडी घातली आहे, ब्लाऊज कसा घातला आहे, कुठल्या रंगाची आत घातली आहे, तिचा कुठला भाग मला कसा चोरून बघायला मिळाला, याच्यावर आमची चर्चा रंगायची। त्याने मला सांगितले की कविता मॅडम कडून चान्स घ्यायचा त्याने बरेचदा प्रयत्न केला, पण ती त्याला फळली नाही। तिला डायरेक्ट न विचारता आडून आडून पटवायचा त्याने खूप प्रयत्न केला, पण तीर्थरूप त्याला बदली नाही। मायाप्रमाणे तो पण तिचे पहिल्यापासून चोरून निरीक्षण करत होता आणि तिला करण्याची स्वप्न बघत होता। मी जवळपास असेल तर तो कविता मॅडमबरोबर बोलताना बऱ्याचदा डबल मिनिंग मध्ये बोलायचा। मॅडम खाली बघून टायपिंग करत असल्या की तो त्यांना विचारायचा, मॅडम द्या ना मला लवकर, कधीचा मी ताटकळत आहे, एवढे बोलून तो मायाकडे बघत मुठ हलदून करण्याचा इशारा करायचा। मॅडमने वर बघून त्याला काय म्हणून विचारले की तो चेहरा निविकार करत म्हणायचा, पैसे हो तिकीट काढायला, तुम्हाला काही वेगळे वाटले का, असे म्हणून तो हळूच मला डोळा मारत असे। त्याचे खोचक बोलणे कविता मॅडमला कळत असे, पण त्याबद्दल त्या काही बोलत नसत व त्रासिकपणे त्याला पैसे देऊन कटवत असत। तो निघून गेला की कविता मॅडम त्याच्या नावाने शंख फोडत असत आणि मी साळसुदपणे त्यांचे म्हणणे ऐकत असे। ऑफिसच्या कामाच्या बऱ्याच गोष्टी दोघांमध्ये वाटलेल्या होत्या, त्यामुळे दोघांमध्ये अधूनमधून खटके उडून शीतयुद्ध व्हायची। दोघेही आपापली गारहाणी मला सांगायचे, पण मी कोणाचीही बाजून घेता नेहमी तटस्थ राहायचो। माझे दोघांकडेही हितसंबंध जुडलेले असल्यामुळे मी कोणालाही दुखवत नसे, पण मग दोघांमध्ये पुन्हा सलोखा व्हायचा आणि मग ते एकमेकांशी मोकळेपणे वागायचे। आम्ही सगळे एकत्र डायनिंग टेबलवर बसून दुपारचे जेवण जेवत असू, एकमेकांचे जेवण शेअर करत आम्ही गप्पा मारत गमती जमती जोक्स सांगत जेवायचो। डायनिंग टेबल चार जणांचे होते। पहिल्या कविता मॅडम आणि त्यांच्या डाव्या हाताला सुनील बसायचा आणि मी सुनीलच्या बरोबर समोर बसायचो। सुनील मॅडमच्या बाजूला बसायला खुश असायचा आणि मी त्यांच्या समोर बसायला खुश असायचो। तो मॅडमच्या जवळ बसून नकळते स्पर्श सुख घ्यायचा आणि मी समोर बसून नेत्र सुख घ्यायचो। मला मॅडम तिरप्या दिसायच्या तेव्हा पदराआडील त्यांच्या डाव्या आंब्याचा आकार मला ओझरता बघायला मिळायचा आणि काही घेताना त्यांनी जर हात वर केला की दुडलेला त्यांचा आंबा ब्यापैकी दिसायचा व तेवढे दर्शन एका वेळेच्या
हस्तकलेसाठी प्रेसे असायचे. ऑफिस तसे छोटे असल्यामुळे इकडे तिकडे फिरताना कविता मॅडम आणि सुनील यांचे एकमेकांना नकळत स्पर्श व्हायचे आणि मग नंतर सुनील आणि माझ्या गप्पा रंगल्या की तो मला कसा आणि कोठे स्पर्श झाला ते रंगवून सांगायचा. मी त्याला विचारले की असा स्पर्श झाला तर मॅडम काही बोलत नाही का, तर तो म्हणाला की सुरुवातीला तो सॉनरी बोलायचा पण मॅडम त्याला म्हणायची की असा नकळत स्पर्श झाला तर त्या बहल तिची काही हरकत नाही. मला या गोष्टीचे थोडे आश्चर्य वाटले पण मग मीही तो नकळत चान्स घ्यायला लागलो. मी पण सुरुवातीला सॉनरी म्हटले तर तिने मलाही तेच उत्तर दिले, पण मी शक्यतो ह्या नकळत स्पर्शाचा मुद्दाम चान्स घेत नसे. शेवटी काही झाले तरी मी सुनील सारखा सराईत नव्हतो. कथेचा पुढचा भाग लवकर येईल.